आता आपल्या रिटायर प्रथमच लिबर्टी लाइट्स घेऊन आलो आहोत. सर्व प्रकारच्या लाइट्स, एलईडी पॅनल, एलईडी सीओबी, फॅन्सी झुंबर, हँगिंग लाईट, वॉल लाईट, एलईडी स्ट्रीप लाईट, गेट लॅम्प अशा प्रकारच्या व इंटिरियर डेकोरेटिव्ह व फॅन्सी सर्व प्रकारच्या लाईट्स मिळणार फक्त आणि फक्त लिबर्टी लाईट्समध्ये. बंगला किंवा घर उजळवायचं असेल तर आजच संपर्क साधा लिबर्टी लाईट्स, साई हाईट्स, मायनी रोड, जे मल्टीपर्पज हॉलच्या शेजारी विटा. बदलत्या युगाचा विचार करता बँकिंग क्षेत्रात आधुनिक कार्यप्रणालीसह पलूसमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आलाय. मधल्या काळात सहकार क्षेत्राला वाईट दिवस होते, परंतु आता सहकारावर विश्वास वाढू लागला आहे. सहकारी संस्थेतून अनेक जण कर्ज घेण्यासाठी येतील, परंतु वेळेत परतफेड करणारे दुर्मिळ होत आहेत. त्यासाठी मोठे कर्जदार शोधण्यापेक्षा सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून संस्थेचा कारभार करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर सहकारी आर्थिक संस्था चालविताना आधुनिक कार्यप्रणालीबरोबर प्रशिक्षित सेवक असणे काळाची गरज आहे, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी संस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी जय भवानी उद्योग समूहाचे संस्थापक शरद शिंदे, उद्योजक अतुल चितळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष एल ए पाटील, डॉक्टर अजित राडे, शिवाजी कोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेत. यावेळी संस्थापक चेअरमन शीतल किनीकर, राहुल किनीकर, व्हाईस चेअरमन वसीम मुल्ला, उद्योजक अमोल भोरे, शरद शिंदे, उद्योजक संग्राम बर्गे, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, संस्थेचे पदाधिकारी, सर्व संचालक, कर्मचारी, ठेवीदार, ग्राहक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार नितीन चव्हाण यांनी मानले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.